अमरावती और वाशिम एसीबी की एक टीम ने वाशिम में आर्थिक अपराध शाखा की एक महिला पुलिस उपनिरीक्षक और स्थानीय अपराध शाखा के दो पुलिस कर्मियों द्वारा रिश्वत की मांग के मामले में एक महिला पुलिस उपनिरीक्षक और एक पुलिस अधिकारी को गिरफ्तार किया है। इस मामले में एक पुलिसकर्मी भागने में सफल रहा है। एसीबी के प्राप्त जानकारी के अनुसार वादी को रुपए की रिश्वत देने के लिए कहा गया था। अमरावती और वाशिम रिश्वत रोकथाम विभाग की एक टीम ने स्वीकृत मामले में महिला पुलिस उपनिरीक्षक और दो पुलिसकर्मियों के खिलाफ संयुक्त कार्रवाई की है। आर्थिक अपराध शाखा की एक महिला उपनिरीक्षक अश्विनी धोंगड़े और स्थानीय अपराध शाखा के एक पुलिस अधिकारी राजेश गिरी को गिरफ्तार किया गया। हालांकि स्थानीय क्राइम ब्रांच का तीसरा आरोपी अश्विन जाधव फरार होने में कामयाब हो गया है। तीनों आरोपियों के खिलाफ मंगरूलपीर थाने में मामला दर्ज किया गया है। ये कार्रवाई अमरावती और वाशिम एसीपी की टीम ने की। मंगरूलपीर येथील एक 36 वर्षीय तक्रारदार आहेत, त्यांनी तक्रार दिली होती की त्यांची जी हजेरी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग वाशिमची जी आहे आर्थिक गुन्हे शाखा, तिथली हजेरी नष्ट करण्यासाठी आणि त्यांना बेलमध्ये मदत करण्यासाठी, जामीनमध्ये मदत करण्यासाठी तेथील ज्या महिला पोलीस उपनिरीक्षक आहेत अश्विनी गोविंद धोंडगे ह्या त्यांना 1.5 लाख रुपये मागत आहेत अशी तक्रार होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने व्हेरिफिकेशन झालं। व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांनी तशी मागणी केली तर निष्पन्न झालं आणि तडजोडीअंती 30,000 रुपये देण्याचं ठरलं होतं। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ते आजार नसल्यामुळे जवळपास 2 ते 3 वेळेस त्या सापळा कारवाई आजमावण्यात आली आणि शेवटी काल दिनांक 7 जुलै रोजी एसीबी अमरावतीच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा कारवाई आजमावली असता स्थानिक गुन्हे शाखेचे 2 कर्मचारी अश्विन सुरेश जाधव आणि राजेश प्रल्हाद गिरी, त्यातला अश्विन सुरेश जाधव ह्या 30,000 रुपये घेत असताना रंगेहात त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रकमेचा फरार झाला आणि राजेश प्रल्हाद गिरी याला त्याने ताब्यात घेतलं आणि महिला PSI जी आहे अश्विनी धोंडगे हिला एसीबी वाशिमच्या पथकाने ताब्यात घेतलं आणि त्याच्याविरुद्ध मंगरूळपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींच्या कोर्टामध्ये आम्ही हजर करून पुढची कारवाई करणार आहोत।